मागील 3 महिन्यांपासून वारंवार विभागीय झोन अधिकारी झोन क्रमांक 7 तसेच महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन देखील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात आले आणि पुनश्च झोन क्रमांक 7 विभागीय अधिकारी यांच्याकडे 18 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले. चेतन प्रचंडे यांच्याकडून काम करून घ्यावे असे सांगितले तरी तक्रारधारक अंबादास हनुमंतू दलशिंगे यांनी जेई चेतन प्रचंडे यांना फोनच्या माध्यमातून तक्रारीची अडचण सांगितली तरी कोणत्याही प्रश्नाचे निवारण न झाल्यामुळे त्या जागेत राहणाऱ्या वयोवृद्ध आजारी असणाऱ्या महिला आणि मुलींनी दत्तचौक मिनी झोन जेई चेतन प्रचंडे यांच्या कार्यालयात 23 ऑक्टोबर रोजी जाऊन झालेल्या अडचणीची आणि गैरसोयीबद्दल रोष व्यक्त केला. त्याप्रसंगी तक्रारधारक अंबादास हनुमंतू दलशिंगे सरोजिनी जल्ला ललिताबाई सोमनाथ विजय सोमनाथ सुनीताबाई बलपुरी नीलू धनगर लल्लूबाई दलशिंगे पार्वती दलशिंगे तसेच या प्रकरणामध्ये अग्रेसर राहून गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश पीरचंद सलगर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून झालेल्या दिरंगाईबद्दल निषेध व्यक्त केला तसेच लवकरात लवकर या तक्रारधारकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे सांगण्यात आले. या प्रसंगी बहुसंख्य तक्रारधार उपस्थित होते. सरोजनी नागनाथ जल्ला मला प्यारेल असता त्रास आहे. मी आजारी होऊन 3 वर्ष झाले. मला लघवी संडासचा त्रास आहे. शुगर पेशंट आहे. मला काय तर झालं मग काय तुमच्यावर जबाबदारी आहे नागरिकावर. आमच्या घर वाड्यात सर्वांना त्रास होणार आहे. कोण अधिकारी त्या आणि अधिकाऱ्याने दक्षता घ्यावी. एक न्यायमंदाने 5 ते 6 कुटुंब टोटल 30 ते 40 संख्या वयोवृद्ध लोक व लहान लेकर मिळून 30 ते 40 संख्या त्या वाड्यामध्ये राहत आहेत. त्यांना होणारा त्रास म्हणताना त्या ठिकाणी वारंवार जे आपण शौचालयाला किंवा संडास बाथरूमला जात आहोत त्या ठिकाणी ब्लॉकेज व्हायला आहे. ते ब्लॉकेज कधीपासून व्हायला लागले स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे रोड केलं गेलं ते रोड करत असताना त्या ठिकाणी हेवी गाड्या फिरल्यामुळे तिथले काहीतरी पाईप फुटलेत असं या नागरिकांचा तक्रार आहे. पण याचा पाठपुरावा करण्यासाठी मी विभागीय अधिकारी झोन क्रमांक 7 मुजावर साहेब यांना निवेदनी अर्ज केलता. त्या निवेदन अर्जमध्ये असं नमूद केलं की आपण या ठिकाणी पाहणी करून जे काही दुरुस्तीचे व चौकपचे काम आहेत ते करून घेण्यासाठी या कुटुंबाला या नागरिकांना सहकार्य करावं. पण त्याचा अर्ज देऊन देखील त्याचा अर्ज तारीख मी तुम्हाला सांगू शकतो कारण की ते अर्ज अजून माझ्या हातातच आहे. 26/7/2024 या तारखेला मी त्यांना अर्ज दिला तरीही कुठलंही काम अद्यापत्र त्या ठिकाणी नागरिकांना भेटून झालेलं नाही. पण त्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला देखील पत्र दिला व संस्थेच्या माध्यमातून आंदोलन देखील केले व काल परवा परत विभागीय अधिकारी झोन क्रमांक 7 मुजावर साहेब यांना परत आम्ही एक निवेदन दिलेलं आहे 18/10/2024 तर निवेदन देऊन त्यांनी विभागीय अधिकारी मुजावर साहेब यांनी आमच्या समक्षच जेही चेतन प्रचंडे यांना फोन लावले. फोन लावून आमच्या समक्ष सांगितले बाबा तुझ्या हातनं काम होत आहे का नाही सांग नाही तर मी दुसऱ्याकडनं करून घेतो. पण चेतन प्रचंडे यांनी तक्रारधारक अंबादास दलशिंगे यांना माझ्या समक्ष फोन लावून यांचे तक्रार ऐकून घेतले व यांच्या तक्रार निवारण करण्याचे असं त्यांना शब्द दिले. शब्द देऊन त्यांनी असं म्हणले की तुम्ही मला उद्या फोन करा मी तुमचा 100% काम करून देईन. फक्त जागेची टॅक्स पोती काय तर प्रूफ असेल तर तुम्ही आम्हाला द्या. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.